स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। काढी उसाची पाच टळ
ऊस यांच्या हाती माप. माझ्या शेतकरी राजाची व्यथा आणि कवी इंद्रजित भालेराव यांची कवितेची कथा आज पण सारखीच आहे. भारत देश कृषी प्रधान आहे असं म्हणणाऱ्यांनो, अहो जेव्हा शेतकऱ्याला पेरणी करायची असते तेव्हा काही वेळेला तुमचा बियाण्याचा स्टॉक संपतो आणि पेरणी केल्यानंतरही त्याचा खतांचा स्टॉक संपतो, हे दोन्ही उपलब्ध होत नाही. अहो त्याला जर बियाणे पाहिजे असतील तर एमआरपी पेक्षा जास्त किंमत मोजावं लागते या तुमच्या कृषी प्रधान देशात. आणि जर खत पाहिजे असेल ना तर जास्त पैसे जर दिले ना तर लगेच गोण्यांगोण्या उपलब्ध होतात या तुमच्या कृषी प्रधान देशात. मागच्या वर्षी त्यांनी सोयाबीनचं बी घेतलं होतं आणि ते पेरलंही होतं. ते उद्या चुकेल आजच चुकेल याची तो वाट बघत होता, मात्र त्याला नंतर समजलं की ते बियाणे बोगस होते. शेवटी त्याचं शेत हंगामभर रिकामीच राहिलं आणि रिकामी राहिलं त्याचे स्वप्नही. शेवटी ते शेत हंगामभर रिकामीच राहिलं आणि रिकामी राहिलं त्याचे स्वप्नही. त्याच्या हाती निराशा झाली. त्याला अपेक्षा होती की या बियाणांची काहीतरी भरपाई भेटेल म्हणून. त्याला अपेक्षा होती की या बियाणांची काहीतरी भरपाई भेटेल म्हणून. तो तरी सुद्धा त्याच्या हाती निराशा झाली. तो रोज बँकेला चक्रा मारत होता. तो म्हणत होता, साहेब साहेब जगण्यासाठी तरी 10-15 हजार रुपये द्या. अहो हे माझे 1 एकर शेत गहाण ठेवा, मला 10-15 हजार रुपये जगण्यासाठी तरी द्या. पण नाही, तो रोज पाय तुडत होता पण त्याला जगण्यासाठी सुद्धा 10-15 हजार रुपये भेटले नाही. शेवटी त्याने त्याची जीवन यात्रा संपवली. तो मेला आणि तो मेल्यानंतर त्याला 1.5 लाखाची मदत झाली या तुमच्या कृषी प्रधान देशात. आज 70 वर्ष झाली, माझ्या शेतकऱ्याची अवस्था अजून फाटकीच आहे. या शेतकरी किंग आहे, शेतकरी राजा या वाक्यांनी फक्त त्याला भुळवलं गेलंय. पण आज पण तो शेतकरी त्याच्या अंगावरचा फाटलेला बनियन बदलू शकत नाही या तुमच्या कृषी प्रधान देशात. मग हे सर्व दृश्य बघितल्यानंतर मला एवढंच वाटतं की शेतकऱ्याचा बाजारच चालू आहे. या बाजारातील शेतकऱ्याने या शेतकऱ्याचा बाजारच चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.